नमस्ते मित्रांनो शासनाने काल एक अत्यंत महत्वाचा निर्णय पारित केला जो आहे महसूल विभागांतर्गत उपलब्ध असलेले अभिलेख नागरिक सुविधा केंद्रामार्फत उपलब्ध करून देणे तसेच ई हक्क प्रणालीद्वारे अर्ज करण्याची सुविधा जी आहे ती सुद्धा नागरिक सुविधा केंद्रामार्फत उपलब्ध करून देणे अत्यंत आ... लाँग अवेटेड निर्णय होता हा काय निर्णय आहे आणि काय तरतूद आहे ती आपण बघू त्याच्या आधी मी आपल्याला संबंधित शासन निर्णय जो आहे तो दाखवत आहे अगदी काल म्हणजे पाच डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी शासनाने हा शासन निर्णय जो आहे तो मान्य केला आहे किंवा निर्णय घेतलेला आहे असं आपण म्हणू तर थोडक्यात त्याच्याबद्दल जाणून घेऊ की महसूल अभिलेख आता नागरिक सुविधा केंद्रातून आणि ई हक्कद्वारे अर्ज करण्याची सुविधाही उपलब्ध आपला जसा निर्णय दाखवला मी हा दिनांक पाच बारा दोन हजार तेवीस रोजी शासनाने हा निर्णय घेतलेला आहे या निर्णयानुसार महसूल अभिलेख म्हणजे सात बारा आणि आठ हे कुठलाही नागरिक सुविधा केंद्र जे आहे जसं सेतू आहे आपले सरकार आहे महा ई सेवा केंद्र आहे यांच्यामार्फत उपलब्ध दे करून देण्यात येतील थी आणि त्यांच्याकडून ई हक्क का प्रणालीद्वारे काही महत्त्वाचे अर्ज जे आहेत तेही सादर करण्याची दाखल करण्याची सुविधा दा उपलब्ध करून दिलेली आहे पुढं बघू आपण त्याची फी जी आहे ती ठरवलेली आहे तर याच्यामागचं कारण एक असंही होतं की प्रत्येक खातेदाराकडे संगणक लॅपटॉप प्रिंटर इंटरनेट जोडणी ही उपलब्ध असेलच असं नाही त्यामुळे त्याला जशी आवश्यकता वाटेल तसा तो सेतू सुविधा केंद्रामध्ये जाऊन त्याच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे जे डॉक्युमेंट्स असतात जसे सात बारा आणि आठ हे तो प्राप्त करून घेऊ शकेल शिवाय काही जे अर्ज आहेत ते नागरिक सुविधा केंद्रामार्फत जे विविध शुल्क आहे ते अदा करून तो दाखल करू शकेल थेट जे थेट ताठ्यांकडे जातील आणि हा निर्णय घेण्याच्या मागचं कारण किंवा जे काही फी किंवा सेवा शुल्क जे ठरवण्याच्या मागचं कारण असं आहे की नक्कल फीबाबत किंवा हे जी काही फी फी आहे याच्याबाबत एक वाक्यता राहावी आणि नागरिकांची आर्थिक पिळवणूक होऊ नये याच्यासाठी हा निर्णय शासनाने घेतलेला आहे तर महाभूमी पोर्टलवर म्हणजे ही जी पोर्टल आहे आता या व्हिडिओमध्ये आपण तीन वेबसाईट बघणार आहोत किंवा तीन पोर्टलबाबत माहिती घेणार आहोत तर कृपया याबाबत लक्ष द्यावं तर ही जी डिजिटल सातबारा डॉट महाभूमी डॉट जी ओ व्ही डॉट इन ही जी वेबसाईट आहे किंवा संकेतस्थळ आहे याच्यातून उपलब्ध होणारे सातबारा किंवा आठ जे आहेत ते क्यू आर कोडसह आणि सहा सोळा अंकी पळताणी क्रमांकास सह असतात त्याच्यामुळे ते, ते खरे आहेत किंवा खोटे आहेत याची पडताळणी करणे शक्य होते आणि या वेबसाईटवरून किंवा या संकेतस्थळावरून मिळणारे किंवा तुम्ही डाउनलोड करून घेतलेले जे सात बारा किंवा आठ आहेत ते डिजिटल डिजिटल स्वाक्षरी केलेले आहेत आणि त्यामुळे ते, ते शास कुठल्याही कायदेशीर आणि शासकीय कामासाठी वैध आहेत ग्राह्य आहेत असं शासनाने दिनांक तेवीस अकरा दोन हजार वीस या परिपत्रकांमुळे घोषित केलेलं आहे हे या वेबसाईटवरून नागरिकांसाठी हे सगळे जे काही शुल्क आहे ते अदा केल्यानंतर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहेत आता ई फेरफार अंतर्गत सर्व अधिकार अभिलेखमधील जे गाव सातबारा आणि आठ आहेत जे संगणीकृत आहेत हे सेतू म्हणजे नागरिक सुविधा केंद्रामार्फत ना ज्यावेळेस आपण घेऊ त्यावेळेस त्याच्या फी शासनाने ठरवलेली आहे जे शुल्क आहे जे दर आहे ते शासनाने ठरवलेलं आहे म्हणजे गावनं म्हणून सात तुम्ही जर नागरिक सुविधा केंद्रामधून ना घेतला आणि त्याची पृष्ठसंख्या दोन असेल हो म्हणजे तुमचा सातबारा हा दोन पानांचा असेल तर त्याला तुम्हाला पंचवीस रुपये भरावे लागतील दोनपेक्षा अधिक पानं जर असतील तर प्रत्येक पानासाठी आपल्याला रुपये दोन त्यांना द्यावे लागतील तसंच गाव नमुना आठंबद्दल आहे रुपये पंचवीस जर तुमचा आठ जो आहे तो दोन पानाचा असेल तर रुपये पंचवीस आणि त्याच्यापेक्षा जास्त पृष्ठ असतील तर दर पृष्ठाला दर पानाला रुपये दोन आता ही जे पंचवीस रुपये याची विभागणी कशी होईल तर या पंचवीस रुपयांपैकी पाच रुपये राज्य शासनात जातील रुपये दहा जमाबंदी आयुक्त व संचालक भूमी अभिलेख यांच्याकडील सूर्यप्रपंजी लेखा खाते जे आहेत त्याला त्याच्यामध्ये जमा होतील आणि दहा रुपये जे आहे ते नागरिक सुविधा केंद्र चालवणारा जो आहे त्याला मिळतील आता एक लक्षात घेण्याची गोष्ट अशी आहे की भूलेख संकेतस्थळ जे आहे म्हणजे भूलेख डॉट महाभूमी डॉट जी ओ व्ही डॉट इन या लिंकवरून आपल्याला जे विनाशुल्क आणि विनास्वाक्षरीत आठ किंवा सात बारा जे प्राप्त होतात ज्याच्यावर महाभूमीचा वॉटरमार्क असतो आणि ज्यावर क्यू आर कोड किंवा सोळा अंकी पलताणी क्रमांक नसतो असे अभिलेख जे आहेत ते फक्त माहितीसाठी आहेत त्याचा कोणत्याही कायदेशीर आणि शासकीय कामासाठी वापर करण्यात येणार नाही ते शासकीय कामासाठी वैध समजण्यात येणार नाहीत आणि हे विना स्वाक्षरीत किंवा क्यू आर कोड नसलेले सोळा सोड़ां, अंक सोळा अंकी पलताणी क्रमांक नसलेले जे काही सात बारा आणि आठ आहे हे जरी अधिकार सॉरी हे जरी नागरी सुविधा केंद्र चालकानी स्वाक्षरीत करून दिले सही करून दिली त्याच्यावर तरीही ते घराही तरी धरले जाणार नाहीत याची कृपया नोंद घ्यावी आणि कुठल्याही नागरी सुविधा केंद्र चालकाने जे काही असे सात बारा किंवा आठ आहेत याच्यावर वॉटरमार्क आहे क्यू आर कोड नाही आणि सोळा अंकी पडतणी क्रमांक नाही त्याच्यावर कुठल्याही प्रकारची स्वाक्षरी वगैरे करून दे देण्याच्या मानगडीत पडू नये तर हे झालं सात बारा आणि आठ बाबत जे आपल्याला आता उपलब्ध होतील योग्य ती फी भरल्यानंतर आता ई हक्क प्रणालीद्वारे फेरफार नोंदणीसाठी जो अर्ज करायचा आहे तोही आपल्याला नागरिक सुविधा केंद्रामध्ये करता येईल अधिकार अभिलेखामध्ये फेरफार घेण्याची संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती आता संगणीकृत झालेली आहे एन आय सी पुणे यांनी प्रणाली विकसित केलेली आहे आता यापूर्वी तुम्हाला अनोंदणीकृत दस्तऐवजा दस्तऐवजाचे फेरफार नोंदवण्यासाठी तलाठी यांच्या कार्यालयामध्ये समक्ष उपस्थित राहून कागदपत्र सादर करावी लागत होती आता काही कागद आहे आता काही फेरफार नोंदीसाठी आपल्याला तसं करण्याची आवश्यकता नाही आपण ऑनलाईन स्वतः एक तर सादर करू शकता किंवा नागरी सुविधा केंद्रामार्फत हे सादर करू शकता याच्यासाठी शासनाने फी ठरवलेली आहे आणि कुठली कुठली कागदपत्र अपलोड करायचे हेही सांगितलेलं आहे आपण बघू पुढे आता हे याच्यासाठी आपल्याला प्रथम ही जी पी डी आय जी आर डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन ही जी वेबसाईट आहे याच्यावर आपली नोंदणी करावी लागेल आणि त्याच्यानंतर आपण हे डॉक्युमेंट अपलोड करू शकता जर आपल्याला वैयक्तिक करायचं असेल तर नाहीतर मग सु नागरी सुविधा केंद्रामार्फत करू शकता आता कुठली कुठली कागदपत्रं आपल्याला किंवा कुठले कुठले फेरफार नोंदीसाठी कागदपत्र अपलोड करावी लागतील तर इक्रारासाठी एक, एक करावं लागेल याच्यासाठी सोसायटी इकरारपत्र आणि त्याच्यासोबत अजून एखादा कागद जास्तीत जास्त दोन कागद आपल्याला अपलोड करता येतील याच्यासाठी नागरिक सुविधा केंद्र चालक जो आहे तो आपल्याकडून पंचवीस रुपये फी घेईल आणि जर आपण दोनपेक्षा अधिक पृष्ठ अपलोड केली तर प्रत्येक पृष्ठासाठी दोन रुपये अशी अतिरिक्त फी तो घेईल त्याच्यानंतर बोजा दाखल करणे किंवा घाणखत याची नोंद करण्यासाठी बँकेची प्रत आणि घाणखर्चाची प्रत आणि अजून एखादा कागद असे एकूण तीन कागद आपल्याला लागतील मॅक्सिमम त्याच्यासाठी तो पंचवीस रुपये घेईल आणि तीनपेक्षा अधिक पृष्ठ असतील तर प्रत्येक पृष्ठ प्रतिपृष्ठ दोन रुपये तो घेऊ शकेल त्याच्यानंतर बोजा कमी करणे बँकेची प्रत आणि अधिक एक कागद कागदपत्र आपण सादर करू शकता एकूण दोन रुपये पंचवीसमध्ये त्याच्यापेक्षा जास्त असेल तर प्रतिपृष्ठ रुपये दोन त्याच्यानंतर वारस नोंद याच्यासाठी मृत्यू मृत्यूचा दाखला जो आहे त्याचे सत्यप्रत आणि इतर जे काही तुम्हाला कागदपत्र सा सादर करायची असतील जे काही वारस इतर वारस दाखल करायचे असतील त्यांचा अर्ज वगैरे आणि अधिक एक कागदपत्र कागदपत्र म्हणजे एकूण तीन कागदपत्र याच्यासाठी तो रुपये पंचवीस घेईल आणि तीनपेक्षा जास्त कागद असतील तर दोन रुपये प्रतिपोस्टर आपल्याला चार्ज करेल त्याच्यानंतर मैत व्यक्तीचे नाव कमी करणे याच्यासाठी अर्जदाराचे ओळखपत्र मृत्यूचा दाखला आणि स्वयंघोषणापत्र किंवा संमतीपत्र असं लागेल एकूण तीन कागदपत्र याच्यासाठी तो रुपये पंचवीस घेईल तीनपेक्षा जास्त कागद असेल प्रति कागद रुपये दोन आपल्याला चार्ज करण्यात येईल त्याच्यानंतर अज्ञान पालन करता याचा शेरा कमी करणे याच्यासाठी खातेदाराचा पुरावा खातेदाराच्या वयाचा पुरावा आणि एक जास्तीचं कागद म्हणजे एकूण दोन कागदपत्र जसे कागद म्हणजे आपला अर्ज वगैरे असेल तो दोन पेक्षा जास्त असेल तर रुपये दोन प्रतिपृष्ठ त्याच्यानंतर एकत्र कुटुंब मॅनेजर एकविम्या एकूक एक कुटुंब कुटुंबकर्ता एकत्र कुटुंब मॅनेजर एकत्र कुटुंब पुरुष अशा ज्या नोंदी आहेत त्या जर कमी करायच्या असतील तर त्याच्या संबंधितला जो फेरफार असेल तो आणि सहधारक किंवा वारस यांचे घोषणापत्र आणि अधिक एक कागद म्हणजे आपला अर्ज वगैरे असे एकूण तीन कागद आपल्याला अनिवार्य आहेत त्याच्यासाठी तो रुपये पंचवीस घेईल याच्यापेक्षा जास्त कागद असतील तर प्रतिपृष्ट रुपये दोन तो चार्ज करेल त्याच्यानंतर विश्वस्तांचे नाव बदलणे याच्यासाठी धर्मदा आयुक्त यांचे आदेश किंवा पत्र आणि अधिक एक कागद म्हणजे तुमचा अर्ज असे एकूण दोन कागद अनिवार्य आहेत याच्यासाठी रुपये पंचवीस घेण्यात येतील आणि दोनपेक्षा अधिक कागद असतील तर प्रत्येक रुपये दोन तो नागरिक सुविधा केंद्र चालक जो आहे तो घेईल आता या पंचवीस रुपयाची विभागणी कशी होईल की रुपये दहा जे आहे ते ई फेरफार प्रकल्प सेवा शुल्क म्हणून मान्य जमाबंदी आयुक्त संचालक भूमी अभिलेख यांच्या कार्यालयातील सुयप्रपंजी लेखा खाते याच्यात जमा होईल आणि रुपये पंधरा जे आहेत ते नागरी सुविधा केंद्र चालक जो आहे त्याला प्रचलित सेवा शुल्क म्हणून घेता येतील असे एकूण पंचवीस रुपये आता कोणताही खातेदार किंवा नागरिक याने वैयक्तिकरित्या सादर केलेल्या कागदपत्र जर असतील त्याच्या स्वतःच्या वैयक्तिक कम्प्युटर किंवा वैयक्तिक लॅपटॉपवरून जर सादर केले असतील या पी डीमध्ये किंवा ई हक्क प्रणालीमध्ये तर ही सेवा खातेदार किंवा नागरिकांसाठी निशुल्क राहील जर त्यांनी स्वतःच्या लॅपटॉपवरून किंवा कम्प्यु कॉम्प्युटरवरून असा अर्ज सादर केला असेल तर जर नागरिक सुविधा केंद्रामार्फत सादर केला असेल तर मी आपल्याला जसं सांगितलेलं आहे त्याप्रमाणे त्याला आपल्याला जी रक्कम आहे जे सेवा शुल्क आहे ते अदा करावे लागेल तर ही अत्यंत महत्त्वाची सुविधा शासनाने उपलब्ध करून दिलेली आहे याबाबत खरंच शासनाचे अभिनंदन करावे हा व्हिडिओ आपण इथंच संपू नमस्ते धन्यवाद